मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून कवितेतून टोलेबाजी केलेली आहे. कालच्या गुढीपाडव्याच्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी मनसेचा महायुतीला बिनशर्त असल्यास पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर महायुतीनं राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र राज ठाकरेंच्या घोषणेनंतर सुरू असलेल्या टीकांना आणि टीकाकारांना आशिष शेलारांनी कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोले लगावलेत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं, काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटलात, वाटल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद मागतं, त्यासाठी देव देश आणि धर्मावरही पाणी सोडावं लागतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांची क्षमा मागून. तर आशिष शेलारांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरेंवर टीका केलेली आहे. तर राज ठाकरेंचं मोदींना बिनशर्त पाठिंबा या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे.